सरकारने हॉलमार्किंगच्या नावाखाली 1 जून 2021 पासून हॉलमार्क युनिक आयडी डेटिफिकेशन नंबर घेणे अनिवार्य केले आहे. याच विरोधात सराफा व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून सरकारच्या विरोधात सराफा ओळीते प्रदर्शन केले. HUID या नियमांमुळे सराफा व्यावसायिकांना सोन्याचे दागिने बनवण्याकरिता 8 ते 10 दिवस लागतो. ज्या व्यापाऱ्यांना HUID नियमांचे पालन केले नाही त्यांना शिक्षेचे प्रावधान ही सरकारतर्फे करण्यात आले आहे. सरकारने HUID चे नियम लवकरात लवकर हटवावे, अन्यथा अनेक सराफ व्यावसायिकांना आपले व्यवसाय बंद करण्याची वेळ येऊ शकते, असेही संघटनेचे सचिव राजेश रोकडे यांनी व्यक्त केलं आहे. व्यापार बचाओ, HUID भगाओ, व्यापार बचाओ, HUID भगाओ, व्यापार बचाओ, HUID भगाओ, व्यापार बचाओ. मॅडम, आज 23 तारीख, अर्थात पूर्ण भारताचा सराफा, आज भारताचा सराफा बाजार पूर्ण बंद आहे आणि हे एक मतेने सगळ्यांनी बंद केलेलं आहे. त्याच्यामागचं प्रमुख कारण एकच आहे, HUID चा विरोध. या इंडस्ट्रीमध्ये 16 जून 2021 हॉलमार्क मँडेटरी केलं, त्याचं सगळ्यांनी एका मताने स्वागत केलं, कारण की ही इंडस्ट्री एकमात्र अशी इंडस्ट्री आहे जिथे पूर्ण पारदर्शिता ठेवण्यात येतं. सोन्याचा भाव वेगळा, मजुरी वेगळी, सोन्याचं कॅरेट वेगळं, वजन दाखवलं जातं, हिशोब समजवलं जातं, सगळ्याचं ट्रान्सपरन्सी ठेवण्यात येतं. बाकी कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये असं होत नाही आणि या इंडस्ट्रीमध्येच परत घ्यायची गॅरंटी पण आम्ही लिहून देतो. त्याच्यामुळे पारदर्शिता पूर्णप्रमाणे या इंडस्ट्रीमध्ये ऑलरेडी आहे. सरकारने या इंडस्ट्रीला हॉलमार्क मँडेटरी 16 जूनला केला, त्याचा कधीही कोणी विरोध केला नाही. परंतु HUID हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर हा 1 जुलै 2021 या इंडस्ट्रीमध्ये थोपण्यात आला, इंडस्ट्रीला कुठेही विश्वासात न घेता हे जबरदस्तीने ह्या थोपल्यामुळे आजच्या तारखेला आमचे जे दागिने आहे ते पहिले हॉलमार्क करताना 4 ते 5 तासात हॉलमार्क व्हायचे, आता त्याला 8 दिवस ते 15 दिवस लागतात. त्याच्यामुळे आमची इन्व्हेंटरी ब्लॉक होत आहे. नंबर 2, आम्हाला कुठलेही दागिने ऑल्टरेशन करता येत नाही, 2 ग्रामची त्याच्यात परमिशन आहे. परंतु मी एक उदाहरण देतो, समजा माझ्याकडे एक नेकलेस असेल 25 ग्रामचा, ग्राहकाचा बजेट 1 लाखाचा असेल, तर 5 ग्रामची आम्ही नेकलेसची मागची चेन काढून विकू शकत होतो, आता आम्हाला ते विकता येणार नाही. अशा कितीतरी अडचणी, जसं चेन आम्हाला मोठी करायची आहे, मंगळसूत्र लेंथ वाढवायची आहे, तर अशा प्रत्येक गोष्टीला आम्हाला अडथळे टाकण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे ग्राहकाचं हित बघता, ग्राहकांना त्रास होत आहे त्याच्यासाठी म्हणून हा एक आंदोलन करतो आहे. आणि ज्वेलर्सला सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम अजून होतो आहे, या सगळ्यामध्ये यांनी जेलसारखे प्रावधान आमच्यावर टाकण्यात आलेले आहे. जेल, आम्ही एक व्यापारी आहो, आम्ही सरकारचे कर्मचारी नाही, आम्ही मुनीम नाही. आम्हाला एक कागदी कारवाई करण्यातच आम्हाला इतका वेळ जाईल की आम्ही धंदा करू शकणार नाही. आम्ही ऑलरेडी अनएम्प्लॉयमेंट वाचवायसाठी म्हणून आम्ही काम करतो, आमच्याकडे कितीतरी लोकांना रोजगार देतो, आणि अशा कंडिशनमध्ये जर या सरकारद्वारा किंवा सरकारचे ब्युरोक्रॅट्सद्वारा या सरकारला तयस नस करण्याचं जे हे षड्यंत्र सुरू आहे त्याचा आम्ही विरोध करतो आहे. आजचं हे सांकेतिक हडताल आहे. हे सांकेतिक हडताल फक्त आणि फक्त सरकारला हे सांगायसाठी की आम्ही सगळे एक आहो आणि या इंडस्ट्रीला प्रॉब्लेम आहे, तुम्ही ह्या इंडस्ट्रीचा प्रॉब्लेम शॉर्टआउट करावा, अशी विनंती करायसाठी म्हणून आजचा हा सांकेतिक हडताल आहे. सरकारने याचं जर लक्ष दिलं नाही तर नक्कीच राष्ट्र लेवलला याचं पुन्हा एकदा मोठ्या आंदोलनाकडे हे इंडस्ट्री जाईल.